विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांचे झालेल्या अपहरण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील पीडित उमेदवाराचा तत्काळ शोध, अहिल्यानगर पोलिसांची कारवाई। राजू धर्माजी शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। मंगेश काशीनाथ जाधव हे उमेदवार आणि नातेवाईकांसोबत शिर्डी येथे देवदर्शनाकरिता आले होते। 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 सुमारास शिर्डी येथून नाशिककडे अपक्ष उमेदवार राजू धर्माजी जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत इर्टिका कारमधून जात असताना संगमनेर तालुक्यातील समनापूर येथून हुंडाई क्रेटा गाडी क्रमांक MH20GK9004 इनोवा गाडी आणि एक सफेद रंगाच्या वाहनाने त्यांना अडवून 8 ते 10 अनोळखी इसमांनी राजू धर्माजी शिंदे यांना तो उमेदवारी अर्ज माघार घेणार आहे की नाही असे विचारून त्याची पत्नी चंद्रकला राजू शिंदे, बहीण ताराबाई किशोर तुपे आणि दाजी किशोर तुपेर यांना क्रेटा गाडीमध्ये बसवून पळवून नेले। याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासी पथकाने अपहृत राजू धर्माजी शिंदे आणि त्यांचे नातेवाईक यांना विश्वासात घेऊन विचारपूस करून सविस्तर जबाब नोंदवले। राजू धर्माजी शिंदे यांना विचारपूस केली असता ते दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 सुमारास शिर्डी येथून नाशिककडे जात होते। मोबाईल बंद झाल्या असल्याबाबत भावानेच विचारणा केली असता चार्जिंग संपल्याने मोबाईल बंद होता असल्याचे त्याने सांगितले। घरचे लोक काळजीत असल्याने ते त्यांच्या भावासोबत छत्रपती संभाजीनगर येथे आलेले होते, तसेच मला कोणीही बलजबरीने घेऊन आले नाही असे त्यांनी सांगितले। याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसार माध्यमांना दिली। छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे अपक्ष उमेदवार श्री राजू धर्माजी शिंदे राहणार करोडी छत्रपती संभाजीनगर हे आपले मित्र मंगेश जाधव तसेच कुटुंबातील पत्नी दाजी आणि बहीण यांच्यासोबत शिर्डी येथे दर्शनाकरता आलेले होते। ते दर्शन करून नाशिककडे जात असताना त्यांचे वाहन काही अज्ञात इसमांनी अडवून त्यांना खाली उतरवून आणि त्यांचं अपहरण केल्याबाबत तक्रार त्यांचे मित्र मंगेश जाधव यांनी दिलेली होती। त्याप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुगुरुमे यांचे नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निर्माण केलेले होते। स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर अपहृत व्यक्ती या नारेगाव परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आम्ही पथकासह जाऊन त्यांचा तिथे शोध घेतला, तसेच त्यांच्यासोबतचे नातेवाईक यांचे सविस्तर जबाब नोंदवण्यात आले आहेत। त्यांच्या जबाबामध्ये त्यांनी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्यांचे भाऊ सुरेश शिंदे हे आपल्या मित्रांसह समनापूर या ठिकाणी त्यांची भेट झाली। त्या ठिकाणी ते स्वखुशीने त्यांच्या भावासोबत नारेगाव या ठिकाणी आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचं कोणीही अपहरण केलेलं नाही असं त्यांनी त्यांच्या जबाबात सांगितलेलं आहे। सविस्तर तपास हा शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।